नमस्कार मैत्रिणींनो, मी सीता नेहरे, सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला मच्छी फ्राय असे दाखवणार आहे, मच्छीचे प्रकार दाखवणार आहे। तर छान असे सुरमा फ्राय दाखवणार आहे मी तुम्हाला। तर पहा, आता सुरमा मी एकदम मोठा सुरमा घेतला होता बाजारातून, मस्त होईकी ताजा ताजा सुरमा आणलेला आहे। आणि बघा, लाल दरत एकदम आतमध्ये आहे, कापून अशा कापण तिच्याकडून काढूनच, मच्छीवाडीकडूनच काढून घेतलेले आहेत। छान असा सुरमा बघा, छान धुवून घेतला त्याला, मस्तपैकी सगळी व्यवस्थित धुवून त्याला तीन पाण्याने धुतलेला। आणि मी आता त्याला आलं, लसूण आणि कोकम हे सगळं वाटून घेतलं मिक्सरमध्ये। आणि त्याला मॅरिनेट करणार आहे मी, सर्व लावणार आहे त्याला। संपूर्ण सगळ्या माशांना असं लावून घ्यायचं, पूर्ण असं उलटं पालटं करून कुठून तिकडून मस्त असं। आणि ताजा ताजा मासा होता, एकदम छान असा, एकदम कडक मासा होता तो। आणि असं घे, कडकच घ्यायचा कायम मासा तो, कधी असं दाबून बघायचा आपण, कडक असं तोच घ्यायचा। हळद टाकायची आणि मीठ टाकायचं त्याच्यात, आणि सर्व मॅरिनेट करून ठेवून द्यायचं त्याला। छान सगळीकडून ते लागलं बाईन, 10 मिनटं तरी ठेवायचं त्याच्यात मॅरिनेट करून व्यवस्थितशीर। सर्वीकडं असं फिरून फिरून उलट्या पालट्या करून इकडून तिकडून सर्वीकडून असं लावायचं त्याला। असं एक पण पासून फोड त्याची असं खुल्ली नाही राहिली पाहिजे, संपूर्ण लावून घ्यायचं त्याला। ते असं उलटं पालटं करायचं, ते एकदम भारी आणि एवढं छान कुरकुरीत बनवणार आहे ते, मस्तपैकी एकदम असं छान दिसणार पण छान ते। आता मी ठेवून देते आणि रवा घेते। रव्यात मी लाल तिखट टाकले, आपलं असतं ना तिखट, कलर पण येतो त्यानी। आणि घरचा मसाला पण थोडा टाकला आणि लाल तिखट टाकलं, थोडंसं मीठ टाकले ह्याच्यात रव्यामध्ये। आता ह्या रव्यात हे 10 मिनटं ते 20 मिनटं मी ठेवले होते मासे, ते मॅरिनेट करून छान असे। तर ह्या रव्यात सगळं टाकलं मी, तर मिक्स करून घ्यायचं संपूर्ण। हे पण मिक्स करायचं, हातानेच मिक्स करायचं असं। आणि तेल ठेवलेलं आहे तव्यावर, आणि ते तव्या रव्यात उंडाळून असं सोडून द्यायचं तेलावर असं। रव्याला उलटं पालटं करून घ्यायचं रव्यात आणि द्यायचं सोडून असं तेलावर। हे पहा, छान असं, लई फास्ट नाही करायचं, घ्या स्लो घ्यासवरच फ्राय करायचं ते मासे एकदम। आणि सगळी भरून ठेवायचं तवा, पूर्ण तव्यात पूर्ण तवा भरून करायचं। आणि स्लो गॅस करायचा, फास्ट गॅसवर नाही करायचं ते, स्लो गॅसवरच भाजायचं छान असं। आणि उघडं ठेवायचं, झाकून बिकून नाही ठेवायचं, उघडंच स्लो गॅसवर ठेवायचं। झाकून ठेवलं ना लूज पडतं ते मासे, असे कुरकुरीत झाले पाहिजे ना आपल्याला, मग ते झाकून नाही ठेवायचं। असेच पलटी करत राहायचं, सुलटी करत राहायचं, पलटी करत राहायचं असं झालं का। आता हे असं थोडा वेळ ठेवून द्यायचं, आता पलटी करून घ्यायचं का। आता झालेलं आहे एक बाजूनी, आता पलटी करून घेणार आहे। छान असं पलटी करून करून घ्यायचे बघा, छान असे कुरकुरीत झालेत आणि किती छान कलर आला आहे पहा त्यांना। आणि ते मी जरा कलरचा मसाला घातलेला आहे ना, बेडगी मिरचीचा पावडर पण टाकलेली आहे ना, म्हणून ते आणखीन कलरफुल आलेले आहे झालेले आहेत। हे पहा, छान झालेले आहेत बघा, झालेच आपले फ्राय करून एकदम कुरकुरीत मस्त झाले। आता मी वाढून घेते, हे पहा मी वाढले आहेत। नक्कीच तुम्हाला आवडेल, आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त चमचमीत दिसतात का नाही? तर बाय, परत भेटूया वेगळं काहीतरी घेऊन।